नासिर जंगास निजामाविरुद्ध फितवून आपल्या बाजूने वळवण्याचा बाजीरावांचा मनसुबा फसला. नासिर जंगाने स्वतःला असफजा घोषित करून आजूबाजूच्या प्रांतात लुटालूट करायला सुरुवात केली. आणि तेव्हाच नासिर जंगाविरुद्धच्या मोहिमेच्या तयारीवर बाजीरावांचा शेवटचा हात फिरला. बाजीरावांच्या हुजरातीच्या फौजा कूच करण्यासाठी सज्ज झाल्या. बाजीराव जरी वरवर सारं काही नित्याप्रमाणे करत होते, तरी ते मनोमन दुखावले गेले आहेत हे काशीबाईंना कळत होतं. आज त्यांचं बोलणं उघाने नाही तर विचारात हरवल्याप्रमाणे होत होतं. चंद्रादासीला आरतीचं तबक आणायला सांगून काशीबाई बाजीरावांच्या जवळ मंचकावर काही क्षण विसावल्या. काहीतरी घडो आणि बाजीरावांचं हे प्रस्थान लांबणीवर पडो असं काशीबाईंना उगाचच वाटून गेलं. लहानांनी चुका केल्या तर मोठ्यांनी त्या सावरून घ्याव्या, मोठ्या दिलानं क्षमा करावी. काशीबाईंचे मार्दवयुक्त शब्द दालनातल्या शांततेचा भंग करत गेले. बाजीरावांनी काशीबाईंच्या डोळ्यात पाहिले. इतक्या वर्षात सारं काही बदललं होतं, काशी मात्र अजूनही तशीच होती. नावाप्रमाणे आरागस, शुद्ध आचार विचारांची, सत्वशील, बाजीरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी. आमच्या मनात कोणाबाबतच तेढ नाही काशीबाई, असे म्हणून रायांनी हाताशी असलेली तलवार म्यान केली. चंद्रादासी आरतीचं तबक घेऊन आली तशा काशीबाई मंचकावरून उठल्या. शिला सावरत पुढे होऊन त्यांनी रायांच्या भाळी कुंकुम तिलक रेखाटला. हातावर दही साखर घेऊन बाजीराव निघून गेले. काशीबाई सुन्नपणे मंचकावर बसून राहिल्या. नौबत वाजली तरी त्यांची विचारसमाधी भंग पावली नाही. राऊंचं महालातून असं तडकाफडकी निघून जाण्यानं मस्तानीचं मन सैरभैर झालं होतं. यापुढे राऊंचा सहवास अखंड मिळणार असे वाटत असतानाच अनपेक्षितपणे नजरकैद नशिबी आली होती. आपल्याला कैदेत ठेवण्याचा निर्णय नानासाहेब आणि आपास्वामींचा आहे हे मस्तानी समजले होते. ही धक्कादायक वार्ता राऊंना अथवा ताईसाहेबांना समजताच आपली इथून तातडीने सुटका होईल अशी मस्तानीस मनोमन खात्री वाटत होती. परंतु पेशव्यांनी कूच केल्याची नौबत कानी पडताच मस्तानीच्या सुटकेच्या आशा मावळल्या. याक्षणी घोड्यावर स्वार होऊन नौबतीच्या आवाजाच्या दिशेने जावं आणि राऊंना गाठावं असा आगतिक विचार मस्तानीच्या मनात आला. विचारांच्या तंद्रीत हरवून लगबगीने उठून मस्तानी हवेलीच्या प्रवेशद्वारानजीक आली. नानासाहेबांच्या खासगीच्या स्वारांनी हवेलीस आतबाहेर घेर टाकला होता. मस्तानीची क्षणभर भेदरलेली चर्या क्षणात निर्धारी झाली. काहीतरी मनाशी ठरवून धीमी पावलं टाकत ती आतल्या दालनात आली. जागरणाने आणि अखंड विचाराने मस्तानीची चर्या ओढावल्यासारखी दिसत होती. मस्तानीने फिरून हवेली पाहिली, मग पश्चिम द्वाराच्या एका भिंतीवर तिची नजर स्थिरावली. त्या भिंतीस आतल्या बाजूने पुरुषभर उंचीची ओटी होती. त्या ओटीकडे टक लावून पाहत असतानाच मस्तानीने मनाशी काहीतरी पक्क केलं. ती स्वतःशीच पुटपुटली, राऊ, मस्तानी फार काळ इथे कैदेत राहू शकत नाही, किसी किंमत पर भी नाही. कैदेतून पलायन करण्याच्या कल्पनेनेच मस्तानीचं कोंदटलेलं मन प्रफुल्लित झालं होतं. परंतु हशमांचा घेर पाहताच मस्तानी पुन्हा विचारात पडली. हातगाई झालीस तर 2-4 स्वारांना आपण सहज लोळवू शकतो असा मस्तानीला विश्वास होता. परंतु प्रकरण इतक्या विकोपाला जाऊ देणं योग्य नाही असंही तिला वाटत होतं. विचारांती तिने कागद आणि कलम घेऊन एक पत्र लिहिण्यास सुरुवात केली. पत्र नानासाहेबांसाठी होते. मस्तानीने लिहिले होते, सेवेसी विज्ञापना.
साहेबी रात्रीस वाड्याभोवती चौक्या बसवावयाची आज्ञा केली आहे की हे पळून जातील तरी जाऊ न द्यावी, तरी साहेबांशी पुसल्या वाचून जाऊ हे होणे नाही. ऐशियास साहेबांशी भीती असेल की रावसाहेब यासी चोरून नेतील अथवा रात्री दिवसा हर तजवीजीने जातील. ऐसे कित्येक गोष्टीने खतराच असेल तरी आज्ञा होईल तर वाडियातील 10 बायका जेथे निजत असतील त्यात निजावयास तेथेच येत जाईन. यासी साहेब धणी आहेत, जे आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करू हे तस्लिमात. पत्राची गुंडाळी मस्तानीने स्वहस्ते सेवकाकडे सुपूर्द केली आणि लगोलग नानासाहेबांकडे पोचवण्यास सांगितली. मस्तानीचे पत्र दुसऱ्या प्रहरी नानासाहेबांच्या हातात पडले. पत्रातील मजकूर वाचून त्यांना मोठे आश्चर्यच वाटले. राऊंप्रमाणेच मस्तानीची प्रतिक्रियासुद्धा गोंधळून टाकणारी होती. आपण चुकूनही हूल देऊन पळून जाणार नाही असे मस्तानीने पत्रात म्हटले होते. नानासाहेबांच्या मनात क्षणभर मस्तानी आणि बंधू समशेरबद्दल कणव निर्माण झाली. मस्तानी कैदेत असलेल्या हवेलीतील आतल्या चौकातील पहारे उठवण्याची नानासाहेबांनी आज्ञा केली. हवेलीच्या आतील चौक्या उठताच मस्तानीने सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या पलायनाच्या नाट्यातील पहिला अंक मनाप्रमाणे पार पडला होता, परंतु समशेरची चिंता तिला सतावत होती. समशेरला सोबत नेण्यापेक्षा थोरल्या वाड्यात ताईसाहेबांकडे सोडावं असं मस्तानीला मनोमन वाटत होतं. समशेरची जबाबदारी काशीबाईंवर सोपवून ती दिल्लीच्या प्रवासात बिनघोर राहिली होती. समशेरासही रघुनाथ आणि सदाशिवाचा लळा लागला होता. मन घट्ट करून मस्तानीने गंगाबाई कुंबीण आणि सेवकांसह समशेरला थोरल्या वाड्यात धाडले. आता मस्तानी अंधार होण्याची प्रतीक्षा करत होती. देवदर्शनासही न जाता काशीबाईंनी स्वतःला महालात बंद करून घेतले होते. एके दिवशी सेवकांकडून काशीबाईंच्या कानावर हत्तीचा तंटा आला. पिलाजी काकांना राऊंनी नजर केलेल्या पांढऱ्या शुभ्र हत्तीवर छोट्या रघुनाथाची नजर गेली होती. हा हत्ती आम्हासच मिळाला पाहिजे असा हट्ट ते करून बसले होते. राऊंनी कागदोपत्री तो शुभ्र हत्ती पिलाजी काकांना इनाम दिल्याने आप्पांसमोर मोठा पेच निर्माण झाला. खुद्द आप्पास्वामी यात लक्ष घालत आहेत हे समजल्यावर काशीबाई निर्धास्त झाल्या. परंतु राघोबाचा हट्ट न आटोपल्याने अखेर आप्पांनी काशीबाईंचा दरवाजा ठोठावला. वर्दी देऊन आप्पा आत आले तेव्हा काशीबाईंच्या डोळ्यासमोर प्रथम मस्तानीच्या कैदेचा कठोर निर्णय घेणारे कडवे भाऊजी दिसत होते. खरे तर सौतीचा अडसर कायमचा निपटला याचा काशीबाईंना कोण आनंद भावयास हवा होता. परंतु राऊंच्या सुखदुःखात विरघळणाऱ्या काशीबाईंना हा निर्णय बोचत होता. नमस्कार करून समोरच्या आसनावर बसत आप्पा म्हणाले, एक मोठा पेच पडला आहे वहिनी, तुम्हीच तो सोडवू शकता. आला आमच्या कानावर पदराचा शेव बोटांनी पकडत काशीबाई पोक्तपणे हसून म्हणाल्या. मस्तानी महालातून राऊंना परत आणल्यामुळे काशीबाईंच्या स्त्रीसुलभ चातुर्यावर आप्पांचा विश्वास बसला होता. ही बाब काशीबाईंना सुखावत होती. इतक्यात महालाबाहेरून हत्तीचा आवाज आला. अवघ्या 6 वर्षाचे राघोबा माहूत बनून हत्तीला अंकुश टोचवत होते. आप्पा आणि काशीबाई हत्तीचा चित्कार ऐकून लगबगीने बाहेरच्या कारंजे चौकात आले. सेवकांची होणारी तिरपीट पाहून काशीबाईंनी त्यांना हातानेच थांबण्याची खूण केली. मग 4 पावलं पुढे जाऊन त्या चढेल आवाजात म्हणाल्या, रघुनाथराव जरा खाली उतरा पाहू, आम्हाला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे. राघोबाची मुद्रा हसरी बनली. सेवकाने पुढे केलेली शिडी नाकारून त्यांनी हत्तीच्या पाठीवरून काशीबाईंसमोर उडी मारली. बोलावं मातोश्री. आप्पांच्या डोळ्यात राघोबांविषयीचे कौतुक मावत नव्हते.
राघोबांचा शेला नीट करत काशीबाईंनी समजावणीच्या सुरात विचारले, आम्हाला एक सांगा, तीर्थरूपांची आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही कटिबद्ध आहात का? हे काय विचारणं झालं मातुश्री? राघोबा गाल फुगवीत म्हणाले. अपेक्षित उत्तर मिळाल्याने काशीबाई गालात हसून पुढे म्हणाल्या, मग राऊंनी पिलाजी काकांना देऊ केलेल्या हत्तीसाठी तुम्ही हट्ट का धरलात? काशीबाईंचं महत्त्वाचं बोलणं हत्तीबाबत होतं हे समजताच राघोबा दिग्मूट झाले. त्यांच्या सुकुमार खांद्यावर हात ठेवून काशीबाई मृदू शब्दात म्हणाल्या, उद्या पिलाजी काका इथे येतील. त्यांना जर कळलं की हत्तीबाबत तुम्ही हट्ट धरून आहात तर ते हत्तीचे इनाम कदापि स्वीकारणार नाहीत आणि आपसुकच तुमच्याकडून स्वारींच्या आज्ञेचे उल्लंघन होईल. आवडेल तुम्हाला? राघोबांनी गर्दन खाली झुकवून हलवली. मग त्यांची मनस्थिती पूर्ववत करण्यासाठी काशीबाई म्हणाल्या, पिलाजी काका आपले घरचेच आहेत, तुम्ही हवे तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हत्तीची सवारी करू शकता. आणि तुम्ही एवढा समंजसपणा दाखवल्या म्हटल्यावर तीर्थरूप तुम्हाला इनाम देतील ते वेगळेच. काशीबाईंचे अखेरचे शब्द ऐकून राघोबांची मुद्रा पुन्हा हसरी बनली. हातातला अंकुश सेवकांकडे भिरकावून मातोश्रींना आणि आप्पांना नमस्कार करून राघोबा मारे ऐटीत राधाबाईंच्या महालाकडे चालू लागले. त्यांच्या ऐटबाज चालीस निरखीत दोन्ही हात मागे बांधून आप्पा म्हणाले, कमाल केलीत वहिनी तुम्ही. काही वेळापूर्वी राघोबा कोणाचंच ऐकण्यास तयार नव्हते. दूर कुठेतरी पाहत असल्यासारख्या काशीबाई बोलून गेल्या, मानवी मनाचंही असंच असतं ना भाऊजी, कोणी विरोध केला की मन बंड पुकारतं, मग केवळ हट्टापाई एखादी वस्तू अधिकच प्रिय वाटू लागते. शब्दाने शब्द वाढत जातो आणि मन कायमची दुखावतात दुरावतात. काशीबाईंच्या बोलण्यातली खोच ध्यानात येताच आप्पांचे मन गहिवरले. आपण आपल्या ज्येष्ठ बंधूंना दुखावल्याची तीव्र कळ त्यांच्या हृदयात उमटली. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव निरखीत काशीबाई कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाल्या, तुम्ही आम्हाला कायम कृष्णरावांच्या जागी वाटता भाऊजी, म्हणून जे वाटलं तेच बोलते. इकडच्या स्वारीची पायधूळ मस्तकी वाहणारे तुम्ही, त्यांचं रक्त ज्याच्या नसानसात खेळतंय त्या कृष्णसिंगाला झिडकारता याचे नवल वाटते. डोळ्यांच्या कडांवरचे अश्रू मोठ्या कष्टाने थोपवत आप्पांनी घसा खाकरला, येतो आम्ही, असे म्हणून काशीबाई महालाच्या आतल्या चौकाकडे चालू लागल्या. विचारात हरवून आप्पा दिवाणखान्यात परतले तेव्हा एक स्वार त्यांची प्रतीक्षा करत उभा असलेला त्यांना दिसला. आप्पा येतास लगबगीने पुढे होऊन वाकून मुजरा करून त्याने छत्रपती शाहू महाराजांचा खलिता आप्पा स्वामींकडे दिला. खलित्याचा मजकूर वाचून आधीच घायाळ झालेले आप्पांचे मन अधिकच उद्विग्न झाले. राजश्री स्वामींनी आज्ञा केली होती, राऊंच्या चित्तास क्षोभ होईल असे कोणतेही वर्तन करू नये, ज्याची वस्तू त्याचकडे पाठवून द्यावी. समस्त हिंदुस्थानात पसरलेल्या मराठा साम्राज्याची अवघी भिस्त रायांवर आहे. स्वारास मानेनेच जाण्याची खूण करून आप्पा आतल्या दालनातील मंचकाजवळ आले. थकलेल्या मनाने त्यांनी स्वतःला मंचकावर झोकून दिले. मस्तानीच्या कैदेची खबर ऐकल्यावर राऊंचा परकेपणाने हसणारा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून काही केला जात नव्हता. छत्रपतींची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी मस्तानीची सुटका करून तीस मुक्त करण्याचे ठरवले. तोच एक सेवक तातडीने आत आला. चळचळ कापत त्याने खालमानेने सांगितले, क्षमा करावी श्रीमंत, मस्तानीबाई काल रातच्याला पहाऱ्यातून सुटून पळून गेल्या.